7 जुलै 2023 ला विधानसभा अध्यक्षाच्या मार्फत काही नोटिसा निघाल्या त्या आज मला प्राप्त झालेली आहे। ही नोटीस माझ्यासमोर आहे। या नोटिसीमध्ये काही गोष्टीचा उल्लेख त्यांनी आवर्जून केलेला आहे। पहिले जी काही नोटीस आम्हाला दिली होती ती 27 जून 2022 रोजी, आणि ही नोटीस दिल्यानंतर काही लोक म्हणजे जे काही विरोधी गटाचे असतील, उद्धव ठाकरे गटाचे असतील, ते सर्वोच्च न्यायालयात गेलेत, आणि या नोटिसीमध्ये असा त्यांनी उल्लेख केलेला अध्यक्ष महोदयांनी की सर्वोच्च न्यायालयामध्ये ते गेले असल्यामुळं आम्हाला ही कारवाई स्थगित ठेवावी लागली होती, आणि सर्वोच्च न्यायालयाच्या दाखल करण्यात आलेल्या रिट याचिका दिवाणी क्रमांक 493/2022 रिट याचिका दिवाणी क्रमांक असे सो सगळे नंबर दिलेत मध्ये दिनांक 11 मे 2023 रोजी अंतिम न्याय निर्णयामध्ये न्यायालयाने प्रस्तुत प्रकरणी भारतीय राज्यघटनेच्या 10व्या अनुसूची अंतर्गत माननीय अध्यक्ष विधानसभा यांनी निर्णय घेण्याबाबत अभिप्राय नोंदवलेले आहेत, आणि त्यानुसारच त्यांनी उपरोक्त पार्श्वभूमीवर आपणास कळून येते की आपण प्रस्तुत निर्हरता अर्जावर आपले लेखी अभिप्राय योग्य त्या कागदपत्रासह हे पत्र प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून 7 दिवसाच्या आत माननीय अध्यक्षांना सादर करावेत। आपण उपरोक्तप्रमाणे आपले लेखी अभिप्राय उक्त मुदतीत सादर न केल्यास आपणास या अर्जाबाबत काही म्हणायचे नाही असे समजून सदर अर्जावर निर्णय घेण्यात येईल। ही नोटीस आम्हाला प्राप्त झालेली आहे। शुक्रवारी जी नोटीस त्यांनी काढली त्या आज सोमवार आहे आम्हाला प्राप्त झालेली आहे। निश्चित यावर कायदेशीर बाजू जी आमची आहे ते आमचे वकील असतील किंवा आमच्या पक्षाचे वकील असतील या सर्व लोकांच्या मार्फत नोटीसचं उत्तर द्यायला काही कालावधी लागणार आहे, म्हणून पहिल्यांदा आम्ही या जे 7 दिवसाची मुदत दिली या मुदतीला थोडीशी मुदत वाढ मागणार आहोत, त्यांना विनंती करणार आहोत की आम्हाला यामध्ये थोडीशी मुदत वाढ द्यावी, आणि ही दिल्यानंतर निश्चितच अध्यक्ष मला वाटतं आमच्या अर्जाचा आमच्या विनंतीचा ते मान ठेवून आम्हाला मुदतवाढ देतील, आणि येणाऱ्या तारखेच्या आत आम्ही निश्चित या सर्व बाबीचे कायदेशीर बाबीची आम्ही त्यांना उत्तरसुद्धा देऊ। हे आपणामार्फत मी आपल्याला नमूद करतो आहे, परंतु ही नोटीस दिले म्हणून काही घडलं, काही लोकांना असं वाटतं आहे की आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये गेलो आहे म्हणून आता ह्या सगळ्या काही प्रक्रिया सुरू झाल्यात, तशी कोणतीही प्रक्रिया त्यांच्या सुप्रीम कोर्टात जाण्यामुळं झालेली नाही हे या नोटिसीमध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलेलं आहे। आता उद्धव ठाकरे आहेत ते काही बोलू शकतात, त्यांना तो बोलायचा अधिकार लोकशाहीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली त्या घटनेच्या नुसार आहे, म्हणून ते निवडणूक आयोगाचं नाव बदलू शकतात, भारतीय घटनाही बदलू शकतात, राज्य घटनाही बदलू शकतात, आणखी काय पंतप्रधान पद असतील हे असतील त्यांचे नावं बदलू शकतात, ते अधिकार त्यांना जर असेल लोकशाही दिले असेल तर त्याचा ते वापर करतात, त्याचं काय गैर आहे। हे 25 वर्षानंतर कळालं का? 25 वर्ष ज्यांच्याबरोबर आपण राहिलो, ज्यांच्याबरोबर आपण युतीमध्ये राहिलो, सत्ता भोगली, एकमेकाच्या बरोबर जेवणावळी केल्यात, एकमेकाला नमस्कार केलेत, एका व्यासपीठावर राहिले, आणि 25 वर्षानंतर अशा खालच्या पातळीची टीका करणं मला वाटतं योग्य नाही। सर, त्यांनी असं देखील म्हटलेलं आहे की मी घरात बसत होतो पण कोणाचं घर फोडलेलं नाही। घरात बसत होते हाच तर सगळ्यात मोठा त्रास होता। जर ते घरात बसले नसते तर हे आमदार नाराज झाले नसते, आमदार नाराज झाले नसते तर त्यांनी उठाव केला नसता, उठाव केला नसता तर पक्षाचे असे वाट लागली नसती, म्हणून घरात बसणंसुद्धा किती घातक आहे। मग एकीकडे आपणच म्हणतो 83 वर्षाचे शरद पवार दुसऱ्या दिवशी सभेला गेले, जर ते त्याचं करू शकतात तर आपण घरात 2.5 वर्ष बसून काय करत होता हा प्रश्नसुद्धा सर्वसामान्य जनता आपल्याला विचारत आहे। या प्रश्नाचं उत्तर आता देऊन मला वाटतं आता तो जास्त काळ त्याचा लागणार नाही। आज माननीय मुख्यमंत्र्यांनी
आम्हा सर्व जे काही वरिष्ठ नेते त्यांच्याशी चर्चा गेल्या 2 दिवसापूर्वी केलेली आहे. मला आज संध्याकाळपर्यंत त्याच्यावर निर्णय मला अपेक्षित आहे. 1-2 दिवसामध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असं वाटतं. आज जर खरंच उत्तर पाहिजे असेल तर आपण सीएम साहेबाला विचारू शकतो. काय नाही हो, तुम्ही एक कोणतरी वावड्या उठवतं. कसली नोटीस आणि कसल्यामुळं? कोणी म्हणतं केंद्राचा विस्तार होणार आहे म्हणून राज्याचा विस्तार राहिला आहे, कोणी म्हणते नोटीस गेली म्हणून हे राहिलेलं आहे, असं काही नाही. या सर्व बाजू आता क्लिअर होईल. येणारं विधानसभेचं अधिवेशन आहे. या अधिवेशनामध्ये राष्ट्रवादी जे आता आमच्याबरोबर आले त्यांना पोर्टफोलिओ देणं गरजेचं आहे. सर्व मंत्र्याला त्यांच्याकडचे असलेले खाती कोणती हे विधानसभेमध्ये उत्तर देताना त्यांना अडचण होऊ नये म्हणून या सर्व 1-2 दिवसामध्ये या बाबी क्लिअर होतील. सर, अजित पवार यांना अर्थमंत्री मिळण्याची शक्यता आहे, त्या मागे सुद्धा अर्थमंत्री या खात्यावरूनच आपण आपला उठाव करावा लागला होता आणि आता पुन्हा एकदा अजित पवारांकडे अर्थमंत्री येण्याची शक्यता. या सगळ्या तुमच्या मीडियावरच येतात बातम्या. कोणी सांगितलं तुम्हाला? मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, अजितदादाने सांगितलं, उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं, देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं. हे तुम्ही लोक खाते वाटप करून टाकता ना, आम्हाला अडचणीत आणतात. म्हणून असं काही कृपया करू नका. कुणालाही मंत्री बनवून टाकतात, कुणालाही खाते वाटप करून टाकतात, असा कोणताही प्रकार नाही आहे. ते तिन्ही नेते समजदार आहेत, एका ठिकाणी बसलेले आहेत आणि बसून ते एक योग्य तो निर्णय घेतील. मग कोणतं खातं कुणाकडे जाईल ते गेल्यानंतर आपण त्याच्यावर चर्चा करू. अशी कोणती माहिती आता आमच्याकडे तरी नाही. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत काही चर्चा झाली का? कारण आता अजित पवार सुद्धा सरकारला येऊन मिळालेले आहेत, तर अजित पवारांच्या गटाला शिवसेनेला आणि भाजपला किती किती मंत्रिपद मिळणार याबाबत काही चर्चा? याचा सर्वस्वी नेते निर्णय जे आमचे नेते आहेत एकनाथ शिंदे साहेब असतील, देवेंद्र फडणवीस असतील, अजितदादा असतील, हे मिळून घेतात आणि तो त्यांचा निर्णय ते स्वतःच जाहीर करतात. तो निर्णय जाहीर करायचा अधिकार सुद्धा आम्हाला नाही. याचा सर्व निर्णय मुख्यमंत्री साहेब घेतील, तो त्यांचा अधिकार आहे. त्याच्याबद्दल चर्चा आमच्यामध्ये तरी कुठे झालेली नाही. मनातलं म्हणजे वस्तुस्थिती आहे ती वस्तुस्थिती आहे, त्याबद्दल काय दुमत असण्याचं कारण नाही आहे. कारण पालकमंत्रीपद हे शिवसेनेकडं हवं ही पूर्वीपासूनची मागणी आहे आणि म्हणूनच करता आमच्या उदय सामंतांकडं ते पद दिलेलं होतं. आता आमचा नंबर लागला तर ते आमच्याकडे येईल हे तुम्हाला खात्री दिसतं. पालकमंत्री पदासाठी, बाकी गोष्टीसाठी नाही, पालकमंत्री पदासाठी आमचा विरोध राहील हे आजही आम्ही सांगतो. परंतु आम्ही आज एवढंच सांगू इच्छितो की सीएम डीसीएम ज्या मंडळीने ते ठरवलेलं आहे त्याच वेळेला आम्हाला शब्दही दिलेला आहे, त्यामुळे आजही ते त्या शब्दाला ठाम आहेत. त्यामध्ये कुठेही त्याच्यामध्ये बदल नाही आहे. आणि कदाचित तटकरे साहेबांनी पण त्यांनाही ते कळलेलं आहे की हे पालकमंत्रीपद भरत शेठला जाणं गरजेचं आहे आणि त्याची अपेक्षा मला आहे होईल ती. नाही पडणार, आता काय पडायचं आहे? मुख्यमंत्री आपल्याकडे असल्यामुळे आणि स्वतः देवेंद्र फडणवीस सोबत असल्यामुळे त्यावेळेची बाब वेगळी होती, आताची बाब वेगळी आहे. मगाशी आत्ता जरी आमच्या मित्रांनी सांगितलं की अर्थ खात्याचा विषय जे तुम्ही आत्ता मांडलात त्यावेळेला उद्धवसाहेब मुख्यमंत्री होते, आता शिंदेसाहेब मुख्यमंत्री आहेत. त्यावेळेला फडणवीससाहेब आमच्यासोबत नव्हते, आता फडणवीससाहेब आमच्यासोबत आहेत. त्यामुळे कुठलं खातं कोणाला मिळालं तरी कंट्रोलिंग हे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीससाहेब हे आहेत राहतील, त्याबद्दल दुमत करण्याचं कारण नाही आहे ते तुम्हाला आम्ही सांगतो. आता 100% असं अपेक्षा आहे की या 17 तारखेच्या अगोदर हे होणं अपेक्षित आहे. कारण तसे तर आता अडथळे जर काही राहिले नाहीत, आम्हाला हे पुढं का जात होतं त्याचं कारण हे 8 दिवसापूर्वीचं कळलं की अजितदादा आणि त्यांची सगळी टीम आली, त्याच्यामुळेच हे थांबलं होतं.
आम्ही ते स्वीकारलेलं आहे। आता तशी काय अडथळा राहिलेला वाटत नाही आहे, आणि काय जर असेल तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आम्हाला सांगतील। सर, साधारण जो आता विस्तार होईल त्यामध्ये शिवसेना आणि भाजप या दोनच पक्षांना की मंत्रिपद मिळणार आहे का, राष्ट्रवादीचा पण काही वाटा असणार आहे का? आता हे आम्ही लगेच आत्ता सांगू नाही शकत, परंतु जी काय स्ट्रॅटेजी ठरलेली असेल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री म्हणजे फडणवीस साहेबांची, तर त्या अनुषंगाने जे काही निर्णय घेतील तो शिवसेना होता। संभाजीनगर आणि रायगड हे नातं वेगळं आहे, माहिती आहे ना, दूर जाऊ नकोस। सात जुलाई 2023 को महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष की ओर से हमको एक नोटिस दी गई है, मुझे वो नोटिस अभी प्राप्त हुई है आज, और उसमें कहा गया है कि पहले जो नोटिस आपको दी थी वो 27 जून 2022 को, लेकिन कुछ लोग सुप्रीम कोर्ट में जाने की वजह से उन्होंने वो सुनवाई स्थगित रखी थी। अभी सुप्रीम कोर्ट का फैसला हो चुका है और उन्होंने कहा है कि ये निर्णय जो है इस सब अपात्र के बारे में ये विधानसभा अध्यक्ष लेंगे, और उन्होंने वो जो सब मैटर है वो विधानसभा अध्यक्ष के कोर्ट में। अभी अध्यक्ष ने कहा कि आप 7 दिन में इसका जवाब दें, अगर 7 दिन में अगर आप जवाब नहीं देते तो आपको कुछ बोलना ही नहीं, ये समझ के हम उसके ऊपर निर्णय लेंगे। उन्होंने जो कहा है, नोटिस जो दी है, वो हम लोग सभी विधानसभा के जो विधानसभा के जो भी सांसद ये विधायक जो है, ये नोटिस हमारे पार्टी के जो वकील है उनके पास देंगे, और सभी का एक कॉमन जवाब देने में जो वक्त लगता है, इसके लिए पहली बार हम विधानसभा अध्यक्ष को भी कुछ समय मांगेंगे, और जब वो समय हमें देंगे, अगला समय जो देंगे उसके पहले हम नोटिस का जवाब उनके पास पहुंचाएंगे। सर, लोग दावा कर रहे हैं कि उन्होंने वो कोर्ट में गए इसीलिए पूरा मामला स्पीड अप हुआ है, आप लोग के लिए झटका है। देखिए, वो लोग क्या कहते हैं इसके ऊपर कोई डिपेंड नहीं होता, ये लीगल प्रोसेस है, लीगल प्रोसेस की जवाब लीगल के तरीके से दी जाती है। विधानसभा अध्यक्ष ने यह नोटिस में स्पष्ट रूप से लिखा है कि सुप्रीम कोर्ट में याचिका जो पेंडिंग पड़ी थी उसकी वजह से हमने ये सुनवाई नहीं ली, अब हमें लेने में कोई दिक्कत नहीं है, इसलिए उन्होंने ये नोटिस निकाली। उनके जाने से, सुप्रीम कोर्ट में जाने से विधानसभा अध्यक्ष एकदम कुछ भी कर रहे हैं ऐसा कुछ नहीं है, नोटिस में उसका जिक्र किया है। सर, दो चीज़ें, उद्धव ठाकरे ने कहा है बीजेपी नामर्दों की पार्टी है, एक दूसरा उन्होंने ये भी दावा किया है कि 2.5 साल के सीएम पद का देने का वादा अमित शाह ने किया था, और मैं भगवान की शपथ लेकर कह रहा हूँ। तो ये सब चीजें जब प्रचार हो रहा था जब बताना चाहिए थे ना, हम लोगों को भी नहीं बताया। अब जो पार्टी के साथ अपन 25 साल यूटी में रहे, 25 साल के बाद अपन उसको नामर्द कैसे कह सकते, और ये भाषा इनके मुंह से शोभा नहीं देती। वो संजय राउत ही अच्छा बोल सकता है क्योंकि उसका मुंह सड़े हुआ है, वो कुछ भी बोल सकता है, इन्होंने बोलना ज़रूरी नहीं है, इनको बड़े अच्छा नेता की तरफ देखते हैं। मैं तो उनको विनंती करूँगा कि यह ऐसी भाषा आप मत यूज़ करो, ठीक नहीं है ये लोग लगती है आपकी मुंह से भाषा। बाला साहब का वारसा आपके साथ में, अरे हमें नहीं बताया ना, तो ये तो बात है ना, ये जाहिर सभा भी लेते सब कुछ लेते, और वो अगर 2.5 साल मांगने के भी थे तो शायद मेरे को लगता है लास्ट स्टेज पे उन्होंने ये बताया था कि 105 आमदार एमएलए हमारे हैं, आप पहले 2.5 साल हम लेते, 2.5 साल आप लो, तो हम जीत पकड़ के बैठे, नहीं पहले हमारे कोई चाहिए, ऐसा नहीं होता। अपने 56 विधायक, उनके 105 विधायक, कहीं तो कॉम्प्रोमाइज करना पड़ता पॉलिटिक्स में। तुम्हारा एक तुम्हारी एक गलती, आज पार्टी को कहाँ से कहाँ ले गई, तुमने राष्ट्रवादी कांग्रेस के साथ युति किए, सरकार स्थापित किया, और राष्ट्रवादी ने जो गेम खेला था कि तुम 5 साल के लिए मुख्यमंत्री बन जाओ,
तो इनको लगा ढाई साल से क्या हो रहा है, पाँच साल मिल रहे ना, तो उसके लिए उन्होंने उनके साथ युति की, उनके साथ गए, परिणाम ये हुआ ना वो उनके रहे ना हम उनके रहे, मतलब अपना घर फोड़ने के लिए हम खुद ही जवाबदार रहे। तो इसलिए आप कोई भी सफाई दिए और लोग उसको मानेंगे ऐसा मुझे लगता नहीं। कैबिनेट विस्तार पर बताइए क्या स्थिति, मौजूदा स्थिति कब तक होने की उम्मीद है? आज शाम में सीएम साहब से हम मिलने वाले हैं, कुछ लोगों को उन्होंने बुलाया है और उनसे दो तीन दिन पहले अजीत दादा रहो, देवेंद्र फडणवीस रहो, इनकी भी बैठक हो चुकी है, शायद एक दो दिन में विस्तार होगा ऐसी मुझे संभवता है। भरत जी, आप लगातार रायगढ़ का जो है पालक मंत्री बन, उसको लेकर आप लोग की मांग है, एनसीपी का दावा है कि अब वो भी सरकार में आ गए, जो तत्करे जो है उनको मिलना चाहिए, आपकी क्या भूमिका? महाराष्ट्र में 36 जिले हैं, 36 जिले में अगर किधर उनको चांस है तो उधर का वो दे सकते हैं, लेकिन रायगढ़ का हम जो 6 विधायक है वो सबका और पूरे जनता का कहना है कि रायगढ़ का पालक मंत्री पद भरत शेट्टी। लेकिन सर अगर ऐसा संभव नहीं हो पाए, ये पहले की स्थिति तब तो बदल चुकी है, अगर एनसीपी वित्त भी मांग रही है और रायगढ़ का मंत्री पालक मंत्री पद भी मांग रही है, इसकी चर्चा है, आप लोग क्या कुर्बानी देने के लिए तैयार है, समझौता करेंगे? अभी जितना दिया है उतना बहुत बड़ा हो गया, अभी उतना कुर्बानी के लिए अभी खून बचाना है, तो सब हमारे जो लोग हैं उनका कहना है कि अभी जो है वो करना है, पालक मंत्री अपना के लेना है। देखिए मंत्री कर दिया, हम लोग ने स्थिति समझ लिया, लेकिन पालक मंत्री के लिए समझने की कोई बात नहीं और वो होएगा नहीं। आहिस्ते आहिस्ते मिलेगा ना, शादी होने के बाद जल्दी नहीं ना उसका मिलाप होता है, उसका कोई टाइम पीरियड होता है, वो हिसाब से हमारा हो जाए। आज संध्याकाळी ठरवू आम्ही, आता आम्ही दोघे जण आहेत ना, आम्ही दोघे त्या लाईनीमध्ये आहोत, हे जरा एक शर्यतीमध्ये आहोत आम्ही, आता आम्ही आज सांगितलंय पण असं मला खात्री वाटते एक दोन तीन दिवसामध्ये होणं अपेक्षित आहे आणि ते होईल। आपसे यही सवाल है कि यदि कैबिनेट एक्सपेंशन को लेकर के फैसले नहीं होते तो आप लोगों की भूमिका क्या होगी, क्योंकि अभी भी जो डिस्क्वालिफिकेशन का मामला है वो अभी भी प्रेजुडिस है, तो कोई इसका अगर नहीं भी होता है या होता है भी उसके लिए हमारी कोई भूमिका नहीं है। एकनाथ शिंदे साहब जो भी निर्णय लेंगे वो हमें मान्य होगा, और आप ये अपने दिमाग में से भी निकाल लो कि हमारे में कोई नाराज़ है या तो कोई कुछ उठाव करेगा या तो कोई गलत स्टेटमेंट देगा, ऐसा कुछ भी होने वाला नहीं है। निर्णय लेने का जो अधिकार दिया है हम सब लोगों ने वो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब को दिया है, देवेंद्र फडणवीस साहब को दिया है, इसलिए उनका जो भी निर्णय होगा वो जल्दी होगा इतना पक्का है, लेकिन उसके लिए और कुछ बातें करना ये हमारे लिए मुनासिब नहीं। ठीक है, थैंक यू, चलो ये जाता बदल। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा, तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।